नमस्कार, मच्छिंद्र गोजमे, ग्रामीण विकास लोक संस्था, अहमदपूर, लातूर. आता महात्मा गांधीची 150वी जयंती आपण साजरी करत आहोत. शताब्दी साजरी करत असताना मला प्रेरणा मिळाली सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायची. मी 9वी-10वीला असताना शताब्दीमध्ये तिथून ती प्रेरणा घेतली की गावाकडे चला, महात्मा गांधींनी सांगितलं होतं. आणि त्या पद्धतीनं माझ्या संस्थेचं उद्दिष्ट आहे गावाकडे चलन, गावामध्ये काम करा, म्हणून त्या उद्दिष्टाप्रमाणेच काम चालू आहे. फक्त दोन जे काही दोन चार पाच प्रोग्राम आहेत ते फक्त दोन प्रोग्रामचा मी उल्लेख करणार आहे आणि थांबणार आहे. वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये संस्थेनं 5,000 हेक्टर काम केलेलं आहे. 12 गावांमध्ये काम केले, जितक्या गावामध्ये काम केले तितक्या गावामध्ये 3 वेळा दुष्काळ आले तरी कधीही पाणी कमी पडलं तरी सस्टेनेबल वॉटर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. याचं कारण असं आहे की काम जे केलेलं आहे ते क्वालिटी काम होतं. क्वालिटी काम करण्यासाठी ट्रान्सपरन्सी आवश्यक असते, त्याच्यासोबतच लोकसहभाग आवश्यक असतो. तिसरं म्हणजे ना सर्व स्तरावर ट्रेनिंग आवश्यक असते. म्हणजे काम करणारा जो अगदी सर्वात खालचा घटक असतो, म्हणजे आम्ही मजुरांना सुद्धा ट्रेनिंग दिलेलं होतं, स्टाफला दिलेलं होतं आणि आम्हाला पण ट्रेनिंग घेतलेलं होतं. या पद्धतीने तो प्रोग्राम सक्सेस झालेला आहे. दुसरा जो प्रोग्राम महत्त्वाचा तो म्हणजे की लातूर जिल्ह्यामध्ये बालिका विवाहाचं प्रमाण, म्हणजे गर्ल चाइल्ड मॅरेजचं प्रमाण हे 40% आहे. पूर्वी ते 57% होतं, आता ते तेवढं कमी झालेलं आहे. परंतु आणि 40% म्हणजे काही कमी नाही आहे. ते कमी व्हावं त्याची कारणं 2-4 प्रकारचे आहेत. म्हणजे गावात किंवा गावाच्या जवळ शाळा नसणं, पालकांचं दारिद्र्य असणं, सामाजिक मागासलेपणा असणं आणि असुरक्षितेची भावना असणं. असुरक्षितेची भावना याच्यामध्ये फार मोठा पोर्शन आहे. म्हणजे तो सांगण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणून ते काही मी सांगणार नाही आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये असलेल्या 40% मुलींपैकी काही मुलींना तर आपल्याला वाचवता यावं त्या अधिष्ठात म्हणून संस्था काम करते आहे. आणि विशेषतः सिंगल पॅरेंट्सच्या मुली ह्या लवकर मॅरेजच्या बळी ठरतात, म्हणून सिंगल पॅरेंट्सच्या मुलींना डायरेक्ट मदत द्यायचा मी प्रयत्न चालवलेला आहे. तर म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी पुण्याच्या एका डॉक्टर मित्राने एक छोटीशी मदत दिली आम्हाला, त्याच्यातून आम्ही 3 मुलींना मदत केली. आणि गेल्या वर्षी विनाताईनं जेव्हा आम्हाला इथं बोलावलं त्याच्यातून 10 मुलींना आम्ही मदत दिली. आणि यावर्षी आता ती मदत 20 मुलींपर्यंत पोहोचते आहे. हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. आणि इथून पुढे ती संख्या वाढणार आहे. इथं जसं आम्हाला जे काही कॉन्ट्रीब्युशन झालं त्याच्याशिवाय ऑनलाईन कॉन्ट्रीब्युशन करायचा प्रयत्न करतो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून फंडराईज करायचा प्रयत्न करतो. पण आम्हाला हा प्रोग्राम जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त मुलींपर्यंत मुली पोहोचते करायचा आहे. शेवटचा मुद्दा सांगणार आहे की देणे समाजाचे हे जे विद्यापीठ आहे ते एक अनोखी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या ज्या कुलगुरू आहेत विनाताई, हे आमचं प्रेरणास्थान आहे. मी पुढच्या वर्षी संस्था जरी माझी इथं नसली तर मी इथे येणार आहे आणि माझ्यापर्यंत मला जे काही काम करता येईल, जे टीम मला ठरवून देईल ते मी काम करणार आहे. धन्यवाद.